कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मी तुला लहानपणापासून चांगलंच ओळखतो. एखादं छोटस पाऊल जरी उचलायचं असेल तर तू ते अविचाराने उचललं नाहीयेस कधी. सगळ्याचा सांगोपान विचार करून करतोस तू, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तू माझा निर्णय घेऊन मग निर्णय घेतोस. यातलं यावेळी काहीही झालेलं नाही. दादा मामा, मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. हे बघ सिनू, लग्न म्हणजे खेळ नाहीये हे तुलाही कळते. इतका मोठा आहेस तो. मुळात कुठलंही नातं हे जबरदस्तीनं टिकूच शकत नाही. हाच विचार मी माझ्या मुलीच्याही बाबतीत केला होता, आणि त्याचं फळ आपण सगळे आज बघतोच आहोत. नीरज आणि निशी दोघही सुखात आहेत, आनंदी आहेत. आता तू जे काही सगळ्यांसमोर बोललास हे तू तुझं मत मांडलंस. तू जर हे सारासार विचार करून तुझ्या सतसत वेग बुद्धीला भानावर ठेवून चारूशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडत असशील तर का कशासाठी ही कारणं मी तुला विचारणार नाहीये. उलट अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं तरी तुझा हा दादा मामा कायम तुझ्या पाठीशी असेल, एवढं लक्षात ठेव. दादा. अरे पण दादा, ओवीच काय, तिच्या मनाचा कोण विचारच करत नाही. इतके दिवस आपण सगळे बघतो ना दादा. मला श्रीनिवासचा हा निर्णय मान्य. मी सुद्धा त्याच्या या निर्णयात त्याच्या सोबत. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल, त्यातच त्याचा आनंद असेल, तर मला त्यांच्या सुखाच्या आड नाही यायच. ओवी अगं, तू काय बोलतेस? हो काका, या लग्नाला घेऊन माझी काहीच तक्रार नाही. श्रीनिवास, तू कर चारुशी लग्न. तू काय वागतस, तुका कल्पना हा त्याची? शिणू खोळ्यासारखा वागता, पण तू पण तसंच. ओवी अगं, निदान तू तरी श्रीनूला समजवायला पाहिजेस, तर तू सुद्धा माघार घेतेस. मला श्रीनिवासचा हा निर्णय मान्य. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.